हरिओम श्रीराम अंबज्ञ, मी अनुराधा बागम, अनुराधा विरा बागम, सांगली उपासना केंद्र. मी या उपासना केंद्रामध्ये गेले 5 ते 6 वर्षापासून येत आहे. मी भारती हॉस्पिटल सांगली येथे स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे. मला आत्तापर्यंत बापूंचे बरेचसेच अनुभव येऊन गेले, पण कोविड काळामध्ये बापूंचे मला बरेचसे चांगल्या प्रकारचे अनुभव आले. माझ्या कुटुंबाचा पूर्ण भार मी कोविड ड्युटी करत असताना बापूंनी वाहिला. मी ड्युटी करत असताना पहिल्यांदा जेव्हा जी कोविडची पहिलीच जी लाट आलेली, तेव्हा माझी पहिल्यांदाच कोविडला 1 आठवड्याची ड्युटी लागली. तेव्हा घरी अजिबात यायचं नाही, काही नाही, ड्युटी करायची आणि तिथंच क्वारंटाईन राहायचं असा नियम होता. मी जेव्हा ड्युटीला पहिल्या दिवशी सोमवारी जाणार होते, तेव्हा माझ्या सासूबाई शुगर पेशंट आहेत, त्या आजारी होत्या. त्यांना गोळ्या औषधं देऊन मी ड्युटीवर गेले. नंतर 2 दिवसांनी जरा त्यांना कमी वाटलं, पण 3 दिवसापासून आणि त्यांना सर्दी खोकला ताप जास्त प्रमाणात वाढला. नंतर मी ड्युटी पूर्ण करून आल्यानंतर घरी त्यांना श्वासाचा पण त्रास होत होता, पण त्यांना काय वाटलं, त्यांनी शुगरचे पेशंट असल्यामुळे त्यांना वारंवार युरिन इन्फेक्शन वगैरे व्हायचं, म्हणून त्यांनी त्या बाबतीतल्याच औषध उपचार घेतला. नंतर मी आल्यानंतर त्यांना दाखवून आले दवाखान्यात, तर त्या डॉक्टरांनी त्यांचा CT MRI करून घ्यायला सांगितलं. त्यावेळेस त्यांचा स्कोर 19 आलेला. त्यांना श्वासाला पण त्रास होत होता. डॉक्टरांनी सांगितलं ह्यांना लगेच ताबडतोब ॲडमिट करा, कारण यांचे ऑक्सिजन लेवल पण आता कमी होत आहे आणि त्यांना ओटोची गरज पडणार आहे. तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच गेली, कारण माझी मुलगी 10 वर्षाची ती आठवडाभर त्यांच्याजवळच त्यांच्या संपर्कात होती. तेव्हा तिचा चेहरा मला माझ्या डोळ्यासमोर दिसू लागला, कारण आता पूर्ण फॅमिली जर आता कोविड पॉझिटिव्ह आली आणि तर काय करायचं, कारण मला पण ड्युटी येऊन आल्यावर आठवडाभर कुणाच्याही संपर्कात जायचं नाही असा नियम होता. पण त्यावेळी अशी वेळच नव्हती की मी कोणाच्या संपर्कात जायचं नाही. मीच त्यांना सासूबाईंना अक्षय डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये नेऊन त्यांचा CT MRI वगैरे करून घेतला आणि त्यांना ताबडतोब ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये. त्या माझ्या संपर्कात आल्यामुळे मला पण 2 दिवस असं विकनेसपणा किंवा भीतीमुळं अंगातून त्राण गेल्यासारखं वाटत होतं. माझ्या मुलगी बापूंना मी एकच प्रार्थना वारंवार करत होते की मुलीला काही होऊ नये. घरातल्या बाकीच्यांनी पण कुणीच काही त्रास नसल्यामुळे कोविड टेस्ट करून घेतली नाही आणि कुणाला काही त्रास पण झाला नाही. मुलगीला पण काहीसुद्धा त्रास झाला नाही. मी एकसारखं बापूंना उपासना करत होते, सारखं ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमः हा जप करत होते. नंतर सासूबाईंच्या तब्येतीत काहीच बदल होत नव्हता, त्यांना वारंवार त्रास वाढतच जात होता. तेव्हा आपल्या उपासना केंद्रातील अप्पांना व राहुल सिंह ढोपेल पाटील यांना फोन करून मी विचारले असता, त्यांनी मुंबईला नीलम विरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा व दादांना त्या विचारतील व त्याच्यावर उपचार काय असेल ते सांगतील म्हणाले. मग त्यांनी नीलम विरांना फोन केल्यावर त्यांनी मला उपासना दिली. ती उपासना केल्यानंतर लगेच 2 दिवसात सासूबाईंच्या तब्येतीत थोडा थोडा बदल होऊ लागला व त्या इतक्या शुगरचा पेशंट असून एवढा स्कोर जास्त असून पण बिना O2 त्या बऱ्या झाल्या. O2 त्यांना लावायला लागला नाही आणि त्या घरी 14 दिवसांनी व्यवस्थित सुखरूप घरी परतल्या. तेव्हा हॉस्पिटलचं बिल जवळजवळ 1,20,000 आलेलं, पण ते योजनेमध्ये बसल्यामुळे आम्हाला 1 रुपयाचा खर्च आलेला नाही. म्हणजे बापूंनी ह्या काळात आमची सगळीच काळजी घेतली. आर्थिक परिस्थिती म्हणजे आर्थिक हे पण सहाय्य केलं बापूंनी आम्हाला. मानसिक सगळ्याच प्रकारातून बापूंनी आम्हाला व्यवस्थितपणे पार पाडलं आणि बापूंना मी नेहमी ड्युटी करत असताना रात्री नाईट ड्युटी वगैरे संपली तर 2 वाजता जरी येत असले तरी बापूंचा जप करत येत होते. बापूंनी मला कधीच कोणत्याही प्रकारचं इजा होऊन दिली नाही किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही. हरिओम श्रीराम अंबज्ञ.